बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा विरोध दर्शविण्यात आला त्यावेळेला भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावित व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाजवळ विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या प्रतींची जाळून होळी करण्यात आली व राज्य शासन निर्णयाचा निषेध करण्यात आलाय. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी, शहर सरचिटणीस अजय गावित, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा कृणाल गावित, भीमसिंग पाडवी, तालुका सरचिटणीस गोपी सैन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पवन दाडवेकर, शहर सरचिटणीस कृणाल दुसाने, जिल्हा संयोजक सोशल मीडिया युवा मोर्चा हेमंत शर्मा, सोनू दर्जी, मयूर पाटील, पंकज सूर्यवंशी, गणेश सोनार, प्रशांत पाटील, मयूर पाटील आदींनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील, नवापूर. 31/12/2021 भारतीय जनता पार्टी नवापूर तालुका युवा मोर्चाच्या वतीने या तिघाडी सरकारचा धिक्कार व निषेध करण्यासाठी पोस्टर जाळण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षणाचे बाजारीकरण हे जे तिघाडी सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी युवा मोर्चाकडून नवापूर तालुक्याच्या वतीने पोस्टर जाळण्यात आलेले आहेत आणि माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे. या तिघाडी सरकारने शिक्षणाचे जे बाजारीकरण केलेले आहे ते त्वरित थांबवावे, नाहीतर अन्यथा या नवापूर तालुक्यात उग्र आंदोलन करण्यात येईल अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी अशा पद्धतीने होळी केलेली आहे. शासनाचे जे काही अधिकार आणि त्यांनी जे काही शिक्षणामध्ये जे काही आणलेलं आहे त्याच्या विरोधात युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी हा धिक्कार करत आहे. एवढे बोलून मी दोन शब्द. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबोधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.